स्ट्रोक ही गंभीर स्वरूपाची आणि जीवन धोक्यात आणणारी परिस्थिती आहे ज्यामध्ये मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील विकार अचानकपणे स्ट्रोकची लक्षणं सुरू करतात वयस्क लोकांमध्ये विकलांगता आणि मृत्यूचं हे एक प्रमुख कारण आहे स्ट्रोक हा अपुरा रक्तपुरवठा आणि प्राणवायूच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मेंदूच्या भागाची कायमस्वरूपी हानी यांचा परिणाम आहे हे मेंदूमधील एखाद्या रक्तवाहिनीमधील अवरोध किंवा तिच्या फाटण्यामुळे घडू शकते मेंदूची हानी झालेला भाग मृत होतो आणि पुन्हा कधीही कार्य करू शकत नाही स्ट्रोकची जोखीम घटकांमध्ये धूम्रपान उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग लठ्ठपणा आणि अतिमद्यपान यांचा समावेश होतो वय आणि स्ट्रोक बाबतीतला कुटुंबाचा इतिहासही व्यक्तीला स्ट्रोक होण्याची शक्यता वाढवितो स्ट्रोक हे दोन प्रकारचे आहेत इस्किमिक स्ट्रोक होतो तेव्हा रक्ताची गुठळी मेंदूमध्ये किंवा मेंदूकडे रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये रक्तप्रवाह खंडित करते हा अतिशय सामान्य प्रकारचा स्ट्रोक आहे जो स्ट्रोकच्या जवळपास ऐंशी टक्के प्रकरणांमध्ये दिसून येतो एथेरोस्केलोसिसमुळे धमनीत तयार होणाऱ्या किटणाने अडथळा निर्माण होतो इतर कारणांमध्ये असामान्य हृदय झडपा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा इतिहास किंवा क्वचित प्रसंगी रक्ताची गुठळी बनण्याचा विकार किंवा आघाताने होणारी दुखापत यांचा समावेश होतो एथेरोस्केलरोसिस धमनीच्या आतमध्ये हळूहळू जमणाऱ्या कीटणामुळे तयार होऊन धमनीच्या भिंती कडक होणे आणि त्यांच्यातील जागा कमी होणे आहे कीटण हे चरबी कोलेस्ट्रॉल कॅल्शियम आणि रक्तामधून जाणारे अन्य घटक जमा झाल्यानं बनलेले असते कीटण दोन प्रकारचे असतात कडक आणि मऊ कडक किंवा की स्थिर कीटनामध्ये तुलनात्मकरीत्या जाड थरसतो आणि त्यामुळे धमनीच्या भिंती जाड आणि कडक होतात मऊ किंवा की अस्थिर कीटण हे केव्हाही कसल्याही पुनर्सूचनेशिवाय फुटू शकते ज्यामुळे मऊ कीटण फुटते त्यावेळी धमनीमध्ये त्या ठिकाणी गुठळी तयार व्हायला सुरुवात होते आणि प्रचंड प्रमाणात रक्तप्रवाह थांबवतो आणि धमनीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतो जेव्हा मेंदूमध्ये तयार झालेली ही रक्ताची गुठळी धमनीमध्ये अवरोध उत्पन्न करते तेव्हा अशा स्ट्रोकला थ्रोबॉटिक असे म्हटले जाते शरीरामध्ये अन्यत्र तयार झालेली गुठळी पण मेंदूकडे जाऊ शकते आणि तिथे धमनीमध्ये अवरोध उत्पन्न करू शकते अशा प्रकारच्या स्ट्रोकला इम्बॉलिक असे म्हटले जाते हेमोरॅजिक स्ट्रोक हा मेंदूमध्ये किंवा जवळपास फुटलेल्या रक्तवाहिनीमुळे होतो मेंदूमध्ये होणाऱ्या रक्तस्त्रावाला इंट्रासेरेब्रल होमोरेज असे म्हटले जाते रक्तस्त्राव दाबामध्ये अचानक वाढ करून ऊतींना नुकसान पोहोचवतो मेंदूच्या इतर भागालाही प्राणवायूचा पुरेसा पुरवठा न होऊ शकल्यामुळे त्याचेही नुकसान होणे शक्य असते अशा प्रकारचा स्ट्रोक खास करून उच्च रक्तदाबामुळे होतो हे डोक्याच्या दुखापतीमुळे रक्तवाहिन्यांमधील विकृतींमुळे किंवा धमनी विस्फारण यामुळे शक्य असते हेमोरेजिक स्ट्रोकच्या अन्य प्रमुख प्रकारांमध्ये सब्रॅनक्वाइड होमोरेजी येते ज्यात एक रक्तवाहिनी मेंदू आणि त्याच्या आवरणाच्या मध्ये फुटते मेंदूच्या आवरणाचा हा भाग रक्ताने भरून जातो आणि ऊतींचे नुकसान करते हे सामान्यतः धमनी विस्फारणामुळे होते धमनीमध्ये एखाद्या ठिकाणी जागा बनते जिथे भिंत पातळ होऊन बाहेरच्या बाजूस फुकते मेंदूमधील वेगवेगळे भाग शरीराच्या भिन्न भिन्न अंगांचं नियंत्रण करतात त्यामुळे व्यक्तिनिहाय लक्षणं वेगवेगळी असू शकतात आणि यावरही ते अवलंबून असते की स्ट्रोक किती तीव्र होता लक्षणं ही सामान्यता अचानकच दिसू लागतात व्यक्तीला शरीराची एक बाजू खास करून चेहरा दंड किंवा पाय अशक्त किंवा सुन्न झाल्यासारखे जाणवते बोलण्यात आणि इतरांना समजण्यात त्यांना अडचण येऊ शकते पाहणे किंवा ऐकण्यामध्ये किंवा तोल सांभाळणे आणि समन्वय साधणे यामध्ये त्यांना अडचण येऊ शकते चक्कर येणे किंवा अतिशय डोकेदुखी असे जाणवू शकते स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे आणि व्यक्तीला स्ट्रोक येत आहे असे वाटल्यास त्यास ताबडतोब दवाखान्यात नेण्यासाठी तातडीने मदत मागवली पाहिजे जलद निदानामुळे आणखी स्ट्रोक टाळले जाऊ शकतात रक्त चाचणी आणि स्कॅनिंगमुळे कोणत्या प्रकारचा स्ट्रोक होता हे डॉक्टर सांगू शकतात आणि तशाच प्रकारची लक्षणं निर्माण करणारी अन्य परिस्थिती रोखू शकतात स्कॅनिंगमध्ये कॉम्प्युटेड टोमोग्राफी किंवा सीटी अल्ट्रासाऊंड मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग किंवा एमआरआय आणि एन्जिओग्राफीचा समावेश असतो ज्यात धमनीमध्ये एक्सरेमध्ये दिसू शकणाऱ्या घटकाला इंजेक्ट करत असताना डोके व मानेचा एक्सरे घेतला जातो उपचार स्ट्रोकच्या प्रकारावर अवलंबून असतो लवकर केलेल्या उपचारामुळे मेंदूचे नुकसान कमी होण्यास मदत होते दीर्घकालीन औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल आणखी स्ट्रोक्स येणे टाळण्यासाठी गरजेचा ठरू शकतो पुनर्वसन उपचाराचे उद्दिष्ट हे रुग्णाला शक्य तितके स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करणे हे असते इस्किमिक स्ट्रोकमध्ये प्राथमिक उपचार हा अवरोधित धमनीमधील गुठळी फोडणे आणि रक्तप्रवाह सोळीत करणे हा, हा असतो काही प्रकरणांमध्ये स्ट्रोक आल्यापासून तीन तासांमध्ये उती प्लाझ्मिनोजेन ऍक्टिवेटर किंवा टीपीए उपचार मेंदूचे अधिक नुकसान टाळू शकतो पुढील स्ट्रोक टाळण्यासाठीच्या दीर्घकालीन औषधोपचारामध्ये रक्तदाब कमी करणारी औषधं कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं आणि एस्प्रिन सारखे रक्त न साखळू देणारे अँटीक्लोटिंग औषधोपचार यांचा समावेश असतो हेमोरेजिक स्ट्रोकमध्ये रक्त न साखळू देणारे अँटीक्लोटिंग औषधोपचार नसतात जर स्ट्रोक धमनीतील विस्फारण किंवा धमनीच्या भिंतीतील दुर्बल जागेमुळे झाला असेल तर सर्जिकली क्लिप करून तो दुरुस्त करता येतो धमनीतील विस्फारित झालेली जागा एक छोटीशी धातूची क्लिप वापरून पकडून ठेवली जाते ज्याने धमनीत अडथळा न आणता भविष्यातील रक्तस्त्राव थांबवला जातो धमनी अधिधारण आणि बायपासमध्ये जे की क्वचित वापरले जाते ज्या धमनीमध्ये विस्फारण झालेले असते ती बंद केली जाते आणि शरीराच्या इतर भागातील धमनी कलम घेऊन बायपास केली जाते एन्डोव्हस्क्युलर उपचारांचा वापर काही सब्रॅनक्वॅड होमोरेज नंतर आणि कधीकधी अन्य प्रकारच्या स्ट्रोक नंतर केला जातो मांडीमधील मोठ्या धमनीमध्ये अतिशय पातळ आणि लांब लवचिक नळी घालून ती मेंदूपर्यंत पोहोचवली जाते एक धातूची सूक्ष्म गुंडाळी किंवा अवरोध बसवून धमनी विस्फारण अधिधारित करण्यासाठी गुठळी विरघळवणारे औषध देण्यासाठी किंवा यांत्रिकरित्या गुठळी काढून टाकण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो स्ट्रोक उपचारामध्ये पुनर्वसन हा एक महत्वाचा घटक आहे नेमका उपचार हा स्ट्रोकच्या प्रकारावर अवलंबून असतो दंड किंवा पायामधील अशक्तपणा हा सामान्य आहे आणि स्नायूंची ताकद कमी होणे रोखण्यासाठी व्यायाम व फिजिओथेरपी हे गरजेचे आहेत वाकशक्ती उपचार व्यवसायाभिमुख उपचार आणि मानसिक उपचार हे अन्य उपचार आहेत ज्यांच्यामुळे स्ट्रोक झालेल्या रुग्णाला पुन्हा स्वावलंबी होण्यात मदत मिळते लोकांना त्यांच्या बाबतीत स्ट्रोकची शक्यता कमी करणे शक्य आहे धूम्रपान सोडणे आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे मधुमेहग्रस्त व्यक्तींनी त्यांना नेमका उपचार मिळत आहे याची खात्री करून घेतली पाहिजे अतिवजन असलेल्या व्यक्तींनी वजन कमी करण्याने रक्तदाब कमी होऊ शकतो नियमित व्यायाम पोषक आहार आणि निर्धारित पातळीपेक्षा जास्त मद्य न घेणे याद्वारे स्ट्रोक टाळता येऊ शकतो